महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुती पुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र कितीही ताकद लावली तरी काही मतदारसंघ प्रॉपर बीजेपी माइंडेड आहेत, त्यामुळे तेथे भाजपाला हरवणं कठीणच नव्हे तर जवळपास अशक्यच ठरणार आहे. त्यात उत्तर मुंबई, नागपूर, रावेर, भंडारा, गोंदिया, जालना अशा काही मतदारसंघाची नावे घेतली जाते. काय आहे या मतदारसंघातील स्थिती आणि येथे भाजप का हरत नाही याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. उत्तर मुंबई हा भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. येथून 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 असे सलग 5 वेळा ते निवडून आले. मात्र 2004 साली त्यांना अभिनेता गोविंदाकडून पराभव झाला. 2009 मनसे उमेदवारांनी 1.5 लाखांच्या आसपास मते घेतल्याने झालेल्या मतविभागणीतून काँग्रेसचे संजय निरुपम निवडून आले. त्यानंतर 2014 भाजपाने या मतदारसंघावर पकड मिळवली. 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्म येथून भाजपाचे गोपाळ शेट्टी 4 लाखाहून अधिक मतांनी निवडून आले. या खेपेला पक्षाने पियुष गोयल यांच्यासारखा ताकदवान उमेदवार मैदानात उतरवलाय, तर काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली. मतदारसंघात गुजराती, मारवाडी आणि परप्रांतीयांचे प्रमाण 48% आसपास आहे. हा वर्ग प्रामुख्याने भाजपाला मतदान करणार. दुसरीकडे काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिंदे गटाचे धनुष्य हातात घेतले. गोयल यांच्यासाठी हे सकारात्मकच. मतदारसंघात काँग्रेसची 2.5 लाख मते फिक्स आहेत. सेना ॲड झाल्याने त्यांची मते किती वाढणार हे पाहावे लागेल. एकूणच प्लस मायनस समीकरणे लक्षात घेतली तरी भाजपासाठी येथे अनुकूल स्थिती दिसते. रावेर हा एकनाथ खडसे यांचा गड. येथून 2014 खडसे यांच्या सून रक्षा खडसे या निवडून येत आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुका त्यांनी 3 लाखांच्या फरकाने जिंकल्यात. यंदा त्यांचे तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा होती, परंतु सर्वे खडसे यांच्याच बाजूने असल्याने पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. लेवा पाटील समाजाची ताकद खडसेंच्या मागे उभी आहे. त्यात निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतलाय. आता ते जोमाने सूनबाईंच्या प्रचारातही उतरलेत, त्यामुळे रक्षाताईंची बाजू आणखीनच बळकट बनली. राष्ट्रवादीकडून प्रारंभी एकनाथ खडसे यांचेच नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि पक्षही सोडला. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न राष्ट्रवादी पुढे होता. अखेर उद्योजक श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले. शरद पवार यांनी मराठा कार्ड खेळले, पण खडसे यांच्या पुढे पाटील किती टिकाव धरतील याबाबत साशंकता व्यक्त होते. नागपूर हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र नितीन गडकरी यांची एंट्री झाल्यापासून नागपूरवर भाजपाने वर्चस्व मिळवले. 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकांत त्यांनी 2 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला. राज्याच्या देशाच्या राजकारणात गडकरी हे रोडकरी म्हणून ओळखले जातात. मागच्या 10 वर्षात देशाच्या दळणवळण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली, त्यामुळे त्यांच्याबद्दल सार्वत्रिक समाधानाची भावना आहे. गडकरी विरोधात काँग्रेसने यंदा येथून आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले. ठाकरेही ताकदवान नेते, त्यांच्या मागे कुणबी वोट बँक आहे, त्यामुळे ही निवडणूक गडकरींना काहीशी जड गेल्याचे बोलले जाते. अर्थात लीड कमी झाला तरी गडकरी निवडून येतील असे विश्लेषक सांगतात. जालन्यातून भाजपाचे रावसाहेब दानवे हे सलग 5 वेळा निवडून आले. येथे काँग्रेसचा 1 आमदार वगळता उर्वरित 5ही विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार आहेत. मागच्या निवडणुकीतही दानवे यांनी 3.25 लाख मतांनी विजय मिळवला होता. या खेपेला काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याशी दानवे यांची लढत होईल. जालना हे मराठा आरक्षणाचे केंद्र राहिले, परंतु जरांगे पाटील यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा अथवा विरोध करणे टाळले. ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. दुसरीकडे दानवे यांनी मतदारसंघात आपली लोकप्रियता आणि क्रेज टिकवून ठेवली, परंतु काळे यांनी त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केला. अर्थात मराठा आंदोलनातील सत्ताविरोधी रोषाचा त्यांना किती फायदा होईल यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत. भंडारा गोंदियातील मतप्रक्रिया पार पडली. तेथे भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे असा सामना आहे.
मेंढे यांच्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनीही ताकद लावली, तर पडोळे यांच्यासाठी नाना पटोले उभे राहिले. परंतु पडोळे हे नौखे असल्याने कितपत निवडून येतील याबद्दल शंका व्यक्त होते. मागच्या वेळी मेंढे यांना जवळपास 2 लाखांचे मताधिक्य होते, त्यामुळे त्यांनाच पसंती दिली जाते. दुसरीकडे धुळ्यातही भाजपाची स्थिती चांगली असल्याचे बोलले जाते, तर उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, बीड येथेही समसमान संधी असल्याचे सांगण्यात येते. काही असो, उत्तर मुंबई, नागपूर, रावेर, भंडारा, गोंदिया, जालना या भाजपाच्या 5 जागा शोर येतीलच अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निकालाच्या दिवशी त्यावर शिक्कामोर्तब होईलच किंवा होतोय का हे पाहावं लागेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.